शिर्डीत श्री साई समाधी मंदिरात श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी अखंड पारायण समाप्तीनंतर श्रींची प्रतिमा पोती व विनाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बनायत यांनी पोती, संस्थांचे उपाध्यक्ष ऍडव्होकेट जगदीश सावंत व विश्वस्त सचिन कोते यांनी प्रतिमा, विश्वस्त अविनाश दंडवते यांनी विना घेऊन सहभाग घेतला. यावेळी संस्थांचे विश्वस्त सर्वश्री ऍडव्होकेट सुहास आहेर, सचिन गुजर, जयंतराव जाधव, महेंद्र शेळके, डॉक्टर एकनाथ गोंदकर, डॉक्टर जालिंदर बोर, सहआयुक्त प्राप्तिकर विभाग नाशिक संजय धिवरे, प्रशासकीय अधिकारी डॉक्टर आकाश केसवे, संरक्षण अधिकारी अण्णासाहेब परदेशी, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी समाधी मंदिरात संस्थांचे विश्वस्त महेंद्र शेळके व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ सुरेखा शेळके यांनी सहपरिवार श्रींची पाद्यपूजा केली. गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बनायत व त्यांचे पती संजय धिवरे, सहआयुक्त प्राप्तिकर विभाग नाशिक यांच्या हस्ते श्री साईबाबा समाधी शताब्दी स्तंभाच्या ध्वजाचे विधिवत पूजन करून ध्वज बदलण्यात आला. यावेळी संस्थांचे उपाध्यक्ष ऍडव्होकेट जगदीश सावंत, विश्वस्त सर्वश्री ऍडव्होकेट सुहास आहेर, अविनाश दंडवते, सचिन गुजर, डॉक्टर एकनाथ गोंदकर, सचिन कोते, डॉक्टर जालिंदर बोर, मंदिर प्रमुख रमेश चौधरी व मंदिर पुजारी उपस्थित होते. यस 24 मराठीसाठी अनिल दीक्षित, शिर्डी.